स्टेजवरून बसायचंय, परंतु आज क्वार्टरफायनल सामना पाहायला मिळतोय. एक पंढर तालुक्यात संघ पाहायला मिळाला, एक जबरदस्त खेळी केली जो आपल्या खलापूर तालुक्याला लोदिवली संघ. सन्मान्य रुपेजी जाधव, आमचे उपसरपंच, माजी उपसरपंच सन्मान्य उर्पेजी जाधव यांना विनंती करतो आपण स्टेजवरून बसायचे. मान्यवरांची मात्र इथे मांडलेले पाहायला मिळते. अतिशय जबरदस्त या टुर्नामेंटचे आयोजन आमचे आयोजक असतील सन्माननीय सुधाकर मावदी साहेब यांना मी विनंती करतो. आपण सुद्धा यायचे स्टेजवर बसायचे. अतिशय चांगली स्पर्धा पाहायला आजच्या चौथा दिवस याच्यासाठी केलं होतं. आता शेवटचा दिवस गोड हवा, अतिशय चांगल्या पद्धतीचा दिवस आपल्याला पाहायला मिळतोय. पाहायला गेलं तर पनवेल तालुक्यात संघाने मात्र हाकार माचवला. प्रेक्षकांना मात्र मजा आली या सामन्यामध्ये. प्रेक्षकांना काय फक्त मजा पाहायची असते, कोणी जिंको कोणी हारो, एक जबरदस्त खेळ पाहायला मिळाला. परंतु मी विनंती करतो, पंचांना मी तंबी देतो की लगेच सामना चालू ठेवायचे, लगेच गुलसुंदे संघ आपल्या क्षेत्रात सजवायचे. परंतु पहिल्या तीन षटकाचं धावतं वर्णन करते माझे साथी समालोचक प्रणव, याला मी विनंती करतो. ओव्हर टू प्रणव. धन्यवाद गणेश पोपेटे सर. निश्चितच संध्याकाळचं सत्र आहे आणि प्रेक्षकांची गर्दी देखील हळूहळू वाढणार, त्यात देखील शंका नाही, कारण अतिशय सुसज्ज असं आयोजन आपल्याला पाहायला मिळत आहे. तमाम मान्यवरांचं देखील हार्दिक स्वागत आहे. भैरवनाथ क्रिकेट संघ पौद आयोजित भैरवनाथ चषक 2019 मध्ये आपण आलात. आपला मौल्याचा वेळ, महत्वाचा वेळ आम्हाला दिलात, आपलं देखील मनापासून धन्यवाद. तर वळूया सामन्याकडे, जिथे आपण बघतोय आजच्या दिवसातील खऱ्या अर्थाने क्वार्टर फायनलचा सामना पाहायला मिळतोय, जिथे गुलसुंदे विपक्ष आंबिवली असा हा सामना आहे. जो संघ या सामन्यातून जिंकेल खऱ्या अर्थाने तो टॉप फोर मध्ये प्रवेश करेल. आता मात्र गोलंदाजी मार्कवर गोलंदाज येतो आहे अतिश नक्कीच अतिश गोलंदाजी मार्कवर येतो आहे. सलामीची जोडी आपण बघतोय, स्ट्राईक एंडवर निलेश, नॉन स्ट्राईक एंडवर नितीन. हा चेंडू, पहिला चेंडू अतिशय सुरेख चेंडू पाहायला मिळाला. बॅटची एज घेऊन सरळ विसावला यशरक्षकाच्या हातात. पहिला गडी मात्र बाद होतोय आंबिवली संघाचा निलेश. पहिला चेंडू अतिशय देखणा चेंडू पाहायला मिळाला, बॅटची एज घेऊन सरळ विसावला यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. आता मात्र निलेश बाद झाल्यानंतर त्याची जागा घेण्यासाठी येतोय करण, एक स्टाईलिश खेळाडू. खऱ्या अर्थाने मी याला आंबिवली संघाचा स्टाईल आयकॉन म्हणेन. ज्याप्रमाणे आपण बघतोय त्याची ड्रेसिंग स्टाईल आहे अतिशय सुरेख. नक्कीच इथे मात्र कामगिरी तशी करावी लागेल. गोलंदाज आपण बघतोय अतिश पौध विलेज एंड कडून तयार. हा शॉर्टपिच स्वरूपाचा चेंडू सरळ भिरकावलाय डीप मिड विकेट सीमारेषा पार, 6 धावांसाठी षटकार. धन्यवाद डीजे. नक्कीच आल्या आल्या मात्र षटकार लगावतोय करण. धाव संख्येचं देखील श्रीगणेश झालाय, खातं खोललं गेलंय ते आंबिवली संघाचं 6 धावांनी. 6 धावा धावपलकावरती लागल्यात. आता मात्र अतिशय गोलंदाजाला विचार करण्यास भाग पडलाय. आल्या आल्या लगावलेला षटकार, काही प्रमाणात मात्र प्रेशर असणार गोलंदाज. आता मात्र प्रेशर मध्ये चांगली कामगिरी करतोय की काय, फटका मात्र इथे फसलाय. सरळ विसावला चेंडू डीप मिड विकेटला तैनात असलेला क्षेत्ररक्षक कोणतीही चूक करत नाहीये. करण हा फलंदाज झालाय बाद. तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज आपण बघतोय करण, एक षटकार मारून मात्र परतलाय. नक्कीच काम पूर्ण नव्हतं झालं करणचं, थोडीशी घाई केली. नक्कीच जर विचार केला असता, एक सिंगल डबल्सवर भर दिला असता तर चांगली धावसंख्या उभारण्यात त्याला देखील यश आलं असतं. हा चेंडू इथे मात्र अतिशय देखणा चेंडू पाहायला मिळाला, परंतु चेंडू सरळ यष्टीरक्षकाने चुकी केली. नक्कीच पंचांचा इशारा येतोय, हा चेंडू स्वेअर
1+1 असे धावसंख्येमध्ये 2 ने वाढ होणार. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 8 या अंकावर. 8 धावा धावपळकावरती लागल्या, जिथे आपण बघतोय आंबिवली विपक्ष गुळसुंदे असा हा सामना आहे. दोन्ही संघ पनवेल तालुक्यातील संघ आपल्याला पाहायला मिळतात. आणि विचार केला आंबिवली संघाचा तर अतिशय देखणा सामना आपला पाहायला मिळाला या अगोदरचा, जिथे 6 चेंडूमध्ये 20 धावांची गरज होती. अजय हा फलंदाज देवासारखा धावून आला होता. आता मात्र विशाल याला चांगली कामगिरी करावी लागेल. जिथे आपण बघतोय हा आलेला निर्धाव चेंडू काही प्रमाणात मात्र प्रेशर हरकत झाला असेल ते अतिशय गोलंदाजावरून. आणि नक्कीच दबाव मात्र आता विशालवर आला असेल, कारण मोठे मोठे फटके मारायचे, जिथे 3 षटकांचा सामना आहे. गोलंदाज आतिश पुनश्चा तयार. हा चेंडू पुल केलाय, अतिशय देखणा फटका पाहायला मिळतोय. पुल झालाय सक्सेसफुल, सरळ चेंडू गेला डीप फाईन लेग सीमारेषा पार, षटकार. धन्यवाद डीजे. आपण बघतोय मैदानामध्ये काय घडतंय, जिथे आलेली विकेट आणि निर्माण झालेलं प्रेशर आता मात्र पूर्णपणे रिलीज केलाय विशाल या फलंदाजाने. हा लगावलेला षटकार, धावसंख्येमध्ये 6 ने वाढ होणार. 14 धावा धावपळकावरती लागल्यात. हा चेंडू क्रिकेटचं सौंदर्य काय असतं हा दाखवण्याचा प्रामाणिक प्रयत्न मात्र सफल ठरतोय. चेंडू सरळ आलाय लॉंग ऑफ सीमारेषा पार, 6 धावांसाठी षटकार. नक्कीच पंचांचा इशारा आलाय. पहिलं षटक पॉवर प्लेचं षटक फील्ड रिस्ट्रिक्शन खऱ्या अर्थाने लागू होत्या, मात्र त्या फील्ड रिस्ट्रिक्शन्सला तोडून अक्षरशः कुठून काढलंय गोलंदाज अतिशयाला. 2 गडी मात्र बाद केले होते, परंतु सातत्य टिकवता आलं नाही. आणि क्रिकेट या खेळाचा विचार केला तर तुमच्याकडे सातत्य टिकवणं अतिशय गरजेचं आहे. तेच सातत्य इथे मात्र अतिशय गोलंदाजाला टिकवता आलं नाही. आणि 20 धावा धावपळकावरती आपण बघतोय, जिथे पहिल्या षटकाचा पॉवर प्लेचा षटक पहिल्या षटकाचा खेळ मात्र संपलाय. 20 धावा धावपळकावरती आहेत. दुसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज मधुकर याला मात्र आता रोख लगावावा लागेल. जिथे आपण बघतोय विशाल हा मात्र पूर्णपणे सफल ठरलाय, 2 षटकार लगावून 12 धावांवर खेळतोय. नितीनला मात्र आता स्ट्राईक मिळाली आहे, ज्याच्यामध्ये क्षमता आहे ताकद आहे आता मात्र सिद्ध करावी लागेल. हा चेंडू अतिशय देखणा चेंडू पाहायला मिळाला. स्लॉग स्वीप करण्याचा प्रयत्न मात्र फसलाय. 1 धाव मिळती आहे, 1 धावेने धावसंख्येमध्ये वाढ होणार. धाव फलकावरती धावा लागल्यात 21 धावा धाव फलकावरती लागल्यात. नक्कीच आपण पाहिलं स्लॉग स्वीप करायचा होता, बॅटवर तितका चेंडू आला नाही, यामुळे 1 धाव मिळाली. आता मात्र स्ट्राईक एंडवर पाहायला मिळतोय विशाल. हा चेंडू घुटना टेक तमाशा देख फटका पाहायला मिळतोय. चेंडू सरळ गेलाय डीप मिड विकेट सीमारेषा पार, षटकार. इथे मात्र आपण बघतोय लगातारचा 3रा षटकार विशालच्या बॅटमधून पाहायला मिळतोय. अत्यंत चांगली कामगिरी आणि हा आलेला फटका खऱ्या अर्थाने मात्र पात्रता सिद्ध करतोय विशाल हा फलंदाज. हा चेंडू पुन्हा एकदा तसाच फटका मारण्याचा प्रयत्न, फटका मात्र फसलाय. पंचांचा इशारा येतोय. हा चेंडू स्वैर चेंडूने धावसंख्येमध्ये मात्र वाढ होणार. धावपळकावरती धावा लागल्यात 28 धावा धावपळकावरती लागल्यात. आता मात्र विशाल नावाचं वादळ घोंगावतंय खऱ्या अर्थाने आंबिवली संघाचं. हा चेंडू इथे मात्र जोरखास फटका खेळण्याचा प्रयत्न पूर्णपणे फसलाय. निर्धाव चेंडूची झाली आहे सांगता, निर्धाव चेंडूच्या सांगतेनंतर धावपलक मात्र तिथे स्थिरावलाय 28 या अंकावर. 28 धावा धावपलकावरती लागल्यात. 1 षटकार मारला तर नंतरचा आलेला स्वैर चेंडू प्रेशर आलं होतं मधुकर याच्यावर, पण हा गेलेला निर्धाव चेंडू पूर्णपणे प्रेशर रिलीज करतोय. हा चेंडू स्टेप आउट करून मारण्याचा प्रयत्न मात्र फसलाय. एलिमिनेशन तितकं मिळालं नव्हता. तद्वर आपण बघतोय क्षेत्ररक्षक चेंडूवर येणार, उचल करणार, फेकी करणार, तोवर मिळती आहे ती फक्त आणि फक्त 1 धाव.
एका धावेने धावसंख्येमध्ये मात्र वाढ होती आहे. आंबिवली संघाच्या विपक्ष गुलसुंदे संघ खेळत असताना जिथे आपण बघतोय नाणेफेकीचा कौल हरल्यानंतर प्रथमतः फलंदाजी करत असताना 29 धावा धावफलकावरती. आ चेंडू पुनश्चा खराब गोलंदाजी, पंच आमच्याकडे वळणार. शैलेश महाब्दी सरांचा इशारा येतोय. हा चेंडू स्वैर चेंडूने पुन्हा एकदा धावसंख्येमध्ये वाढ होती आहे. 30 धावा धावफलकावरती लागल्यात, 30 धावा धावफलकावरती लागल्यात. स्ट्राईक एंडवर आता मात्र नितीन. हा चेंडू पुन्हा एकदा खराब चेंडू, वारंवार पंचांना कसरत करावी लागती आहे. पुन्हा एकदा स्वैरने मात्र धावसंख्येमध्ये वाढ होती आहे. 31 धावा धावफलकावरती लागल्यात. अत्यंत खराब गोलंदाजी, जिथे रोख लावायचा होता तिथे मात्र वारंवार टाकलेले स्वैर चेंडू. स्वतःवर मात्र प्रेशर आणून ठेवतोय तो गोलंदाज मधुकर, मात्र आता गोलंदाजी मार्गवर तयार असणार. स्ट्राईक एंडवर फलंदाज पाहायला मिळतोय आंबिवली संघाचा विशाल. रेली स्प्रे घेऊन जायचंय मैदानात स्वयंसेवक. आर्यन पौद संघाचा देखील त्याचं देखील धन्यवाद आहे. आर्यन डॉक्टर गेले तिथे पाहायला गेलं होतं आपल्याला. अरुण पाटेकर साहेबांना विनंती आहे, माडापच्या अरुण पाटेकर साहेब आपण देखील व्यासपीठावर येऊन बसायचं आहे. तमाम मान्यवर व्यासपीठावर बसलेत, जिथे आपण बघतोय प्रेक्षकांची अतूट गर्दी पाहायला मिळते आहे. जसं जसा अंधार होणार तशी तशी गर्दी अजून वाढणार. नितीन ठाकूर साहेब आपल्याला देखील विनंती आहे, आपण देखील व्यासपीठावर येऊन बसायचं आहे. अरुण पाटेकर आणि नितीन ठाकूर साहेब आपल्याला विनंती आहे की आपण व्यासपीठावर येऊन बसायचं आहे. तद्वर मैदानात जाऊया जिथे आपण बघतोय दुसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे. मधुकर आतापर्यंत थोडासा दुखापतग्रस्त दिसतोय आणि कामगिरी देखील तितकीच खराब केली आहे. धावपलकावरती धाव आहेत 31, दुसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे. अक्षरशः कुठून काढलंय 31 धावा धावपलकावरती आहेत. स्ट्राईक एंडवर नितीन. हा चेंडू घुटना टेक तमाशा देख, तिथे मात्र क्षेत्ररक्षक तैनात आहे. मिड विकेटचा क्षेत्ररक्षक चेंडूला पकडणार, फेकी करणार. तोवर मिळती येते फक्त एक धाव. एका धावेने धावसंख्येमध्ये मात्र वाढ होती आहे. धावफलकावरती धाव आहेत 32 धावा धावफलकावरती लागल्यात. अजूनही षटकातील काही चेंडू शिल्लक. गोलंदाज मधुकर आता मात्र कमबॅक करण्याचा प्रयत्नामध्ये सफलता मिळाली आहे. परंतु एक घेतलेली विकेट इथे मात्र पूर्णपणे कमबॅक करून देईल ती गुलसुंदे संघाला. हा चेंडू इथे मात्र अक्षरशः खणून काढलाय. क्षेत्ररक्षक चेंडूवर येणार, थोडासा फंबल झालाय आणि फंबलिंगचा फायदा इथे मात्र पूर्णपणे मिळतोय आंबिवली संघाला. चेंडू सरळ गेलाय सीमा रेषा पार, चौकार. मग शिकाऱ्याच्या हातामधून डीजे. इथे आपण बघतोय दोन षटकांचा खेळ संपलाय. दोन षटकांच्या खेळानंतर धावफलकावरती धाव आहेत 36 धावा धावफलकावरती लागल्यात. म्हणजे 18 सरासरीने अक्षरशः कुठून काढलाय. स्लॉग ओव्हरचं षटक आहे, कितपत रोख घालणार तो गोलंदाज सौरभ हे बघणं देखील तितकंच रास्त असेल. स्ट्राईक एंडवर आता मात्र आपण बघतोय नितीन वैयक्तिक 6 धावांवर खेळतोय. ज्याच्यामध्ये क्षमता आहे, खऱ्या अर्थाने ताकद आहे, गुणवत्ता आणि क्षमता ठासून भरलेला फलंदाज स्ट्राईक एंडवर सज्ज.
नक्कीच मी म्हटलो होता गुणवत्ता आणि क्षमता ठासून भरलेला फलंदाज, इथे मात्र नजर लागतीये नितीनच्या पारीचा झालाय अंत। डीजे आता मात्र आपण बघतोय मैदानामध्ये अजय जातोय, खऱ्या अर्थाने जे वादळ आलं होतं लोदिवली संघाला उडवून गेलं तेच वादळ आता मात्र पुन्हा एकदा येत आहे आणि नॉन स्ट्राईक एंडवर असणार आहे अजय। स्ट्राईक मिळाली तर तितकच चांगली कामगिरी करू शकतो। हा चेंडू इथे मात्र पूर्णपणे बीट केलाय, नक्कीच कौतुक आहे या गोलंदाजाचं। जिथे आपण बघितला पहिल्या चेंडू मध्ये गडीबाद केला, दुसरा आलेला चेंडू निर्धाव, अतिशय चांगली सुरुवात गुलसुंदे संघाची स्लॉग ओव्हरच्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळतीये। जिथे आंबिवली सारखा एक बलाढ्य संघ पनवेल तालुक्यातील पाहायला मिळतो आहे, गुलसुंदे देखील तितकाच ताकदवान। गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सौरभ तयार। हा चेंडू पुन्हा एकदा आपण बघतोय, नक्कीच पडल्यानंतर थोडासा आतमध्ये आला, गती कमी होती, व्हेरिएशन केलं होता आणि जेव्हा जेव्हा तुम्ही व्हेरिएशन करता तेव्हा तेव्हा तुम्हाला फायदा नक्की होतोच। निर्धाव चेंडूची झाली आहे सांगता, डावपलक मात्र तिथे स्थिरावलाय 36 या अंकावर। हा चेंडू अतिशय जोरकस फटका खेळण्याचा प्रयत्न आपण बघतोय, लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक चेंडूवर येणार, उचल करणार, फेकी करणार, तोवर मिळतीये ती फक्त आणि फक्त एक धाव। एका धावेने धावसंख्येमध्ये मात्र वाढ होणार आंबिवली संघाच्या विपक्ष गुलसुंदे संघ खेळत असताना 37 धावा धावपलकावरती लागल्यात, 37 धावा धावपलकावरती लागल्यात आपण बघतोय। अजय मात्र आता स्ट्राईक एंडवर आहे, ज्याने खऱ्या अर्थाने दिवसा तारे दाखवले होते लोदिवली संघाच्या सर्व पाठीराख्यांना व क्षेत्ररक्षकांना, इथे मात्र खऱ्या अर्थाने गरज आहे। जिथे आपण बघतोय गोलंदाज मात्र सुरेख कामगिरी करतोय, हा आलेला निर्धाव चेंडू, इथे मात्र पूर्णपणे दबाव येणार आता स्ट्राईक एंडवर गेलेला फलंदाज विशाल याच्यावर। शेवटच्या चेंडूचा खेळ बाकी आहे, जिथे आपण बघतोय विशाल याला मोठा फटका मारावा लागेल। आतापर्यंत जर विचार केला फक्त आणि फक्त एकच धाव खर्च केली आहे, कौतुक आहे गोलंदाजाचा, एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजेत। गोलंदाज सौरभ पुनश्चा तयार। आ चेंडू इथं मात्र पंचांकडे दाद मारण्याचा प्रयत्न, परंतु फलंदाज मात्र धावबादच्या स्वरूपात बाद, धावफलक मात्र तिथे स्थिरावलाय 37 या अंकावर। जिंकण्यासाठी गरज असेल गुलसुंदे संघाला येणारे 18 चेंडू आणि 38 धावांची। पहिला 17 खेळ संपलाय, जिथे 37 धावा धावपलकावरती लागल्यात प्रथमतः फलंदाजी करत असताना आंबिवली संघाच्या। येणारे 18 चेंडू 38 धावांची गरज, जिथे आपण बघतोय गुलसुंदे संघाला मात्र जिंकण्यासाठी 18 चेंडू मध्ये 38 धावांची गरज आहे। 38 धावा 18 चेंडू, 18 चेंडू 38 धावा, गुलसुंदे कि आंबिवली, आंबिवली कि गुलसुंदे, याचं धावत समालोचन करण्यासाठी मी मायक्रोफोन वर आमंत्रित करतो हिंदीचा एक बुलंद आवाज प्रकाश पाटील सरांना। धन्यवाद प्रणव सर,
शुक्रिया आपने एक बार फिर से मुझे मौका दिया। तर पाणी न्यायचं आहे मैदानात। तो 18 गेंदों में 38 रन की जरूरत यहाँ पर जीतने के लिए, एक काटो भरा मुकाबला, एक कड़ा संघर्ष। एक बार फिर से मैदान पर अंबिली टीम, जिन्होंने लोधिवली जैसे बलाढ्य टीम को यहाँ पर मात दी है, इस मैदान पर आगे निकल कर आई है, अपनी बल्लेबाजी की थी पहली बार, 37 रन बटोरने में कामयाब हो चुकी है। जीतने के लिए लक्ष्य रखा है 18 गेंदों में 38 रन। तो यहाँ पर हमारे अतिथि रूपेश जाधव साहब यहाँ पर पधारे, विराजमान हो चुके हैं कमेंट्री बॉक्स में, उनका भी तहे दिल से शुक्रिया अदा करता हूँ और ले चलता हूँ मैदान की ओर। तो गुलसुंदे टीम के ओपनर बल्लेबाज स्क्रीन में आ चुके हैं, स्ट्राइक पे खेलेंगे शुभम, नॉन स्ट्राइक पे खेलेंगे सौरभ, और गेंदबाजी के लिए तैयार करण अम्बिली टीम के खेमे से। माननीय श्री नितिन ठाकुर साहेब यांना समोचन कक्षावर मी आमंत्रित करत आहे, त्यांचं देखील स्वागत असेल। तो पहली गेंद यहाँ पर चूके, कड़े कड़े खेलना चाहते थे लेकिन निगाह कहा, निशाना कहा, आउटेज लेकर मिड ऑन की तरफ जाती हुई गेंद, एक रन लेने से नहीं चूके, एक रन की बदौलत स्कोर बोर्ड हिलता हुआ स्कोर हो चुका है एक, एक रन से खाता खोला है अपना और स्ट्राइक पे जा पहुंचे अभी लेफ्ट हैंडेड बल्लेबाज सौरभ। सौरभ गांगुली की याद दिलाते हुए ये बल्लेबाज, उन्हीं का नाम लिया है, उनके जैसी पारी खेलना जरूरी है इस मैदान पर अगर अपने इस मैच में जीत मुकम्मल करनी है अपने टीम के लिए। तो सौरभ गांगुली जी ने दादा संबोधा जाता था, उनकी दादागिरी हर एक ग्राउंड पर चलती थी, तो ऐसी दादागिरी इस समय करनी पड़ेगी सौरभ को, मात देनी पड़ेगी इस गेंदबाज को। लेकिन गेंदबाज देखिए रफ्तार के सौदागर जिन्हें कहलाते वो करण अपनी टीम की ओर से गेंदबाजी की पारी संभालते हुए नजर आते हैं इस मैदान पर। करण की अगली गेंद एक बार फिर से, इस बार उठाकर खेल दिया है सीमा पार चौका। तो बड़े सहजता से इस शॉट को मुकम्मल किया है डीप मिड विकेट के क्षेत्र में, सीमा पर चौकार, चार के बदले स्कोरबोर्ड हिलता हुआ, स्कोरबोर्ड पर नंबर लग चुका है पांच। करण जो कि पिछली गेंद में एक अच्छे गेंदबाज साबित हुए थे, इस गेंद पर थोड़े से महंगे साबित हुए। इस बार वेरिएशन, स्लोअर गेंद डाली थी उतना ही करारा जवाब, उठाकर खेल दिया है यहां पर, अच्छा फील्डिंग का प्रयास इस फील्डर द्वारा, निश्चित तौर से दो रन बचाए अपने टीम के लिए, बढ़िया फील्डिंग का मुजाहिरा इस समय अंबिली टीम द्वारा, दो रन की बदौलत स्कोर बोर्ड हिलता हुआ स्कोर जा पहुंचा है सात पर। दरम्यान एक सूचना, आमचे प्रमुख अतिथि आर्यम दादा पाटील यांचं नुकताच इथे आगमन झालेलं आहे, त्यांचं देखील सहर्ष स्वागत, त्यांना विनंती असेल की समोचन कक्षामध्ये विराजमान व्हावे। अगली गेंद करण की, यावर खतरा हो सकता था शायद, लेकिन बढ़िया रनिंग, एक रन के बदले स्कोर बढ़िलता हुआ स्कोर जा पहुंचा है आठ पर। तो एक अच्छी गेंदबाजी चल रही है, एक सटीक गेंदबाजी चल रही है इस समय मैदान पर करण द्वारा। करण एक ऑलराउंडर खिलाड़ी जाने जाते हैं इस टीम में, मैंट्री पावर प्ले के लिए चुने गए थे और लेकर आए थे अपने टीम के लिए, और पूरी तरह से खरे उतरे अपने कप्तान की नजर में, अभी तक अच्छी सटीक गेंदबाजी करने में कामयाब हो चुके हैं।
करण की अगली गेंद सामना करेंगे शुभम। तो यहां पे थोड़े से रन अपने चूके करण, सामने एक तेज तर्रार बल्लेबाज शुभम सामना करेंगे करण का। शुभम भली भांति जानते हैं अगर जीत मुकम्मल करनी है तो इस पावर प्ले की ओर में एक बड़ा हिट आना जरूरी है और यही प्रयास करते हुए शुभम स्पार कड़े कड़े खेलना चाहते थे आड़े बल्ले से ऑफ स्टंप छोड़ती हुई गेंद चूके वाइड की बदौलत स्कोर बदलता हुआ स्कोर जा पहुंचा है 9 पर। यहां पर थोड़े से दिशा भटके करण दरम्यान एक सूचना वरोचे संघाचं जर कर्णधार आला असेल त्यांनी समोचन कक्षामध्ये येऊन भेटून जावे। करण की अगली गेंद एक बार फिर से शुभम इस बार उठाकर खेल दिया है सीधे बल्ले से आसमान को चीरती हुई गन सीमा पार सिक्सर। छह रन के सहारे स्कोरबोर्ड पर नंबर लग चुके हैं 15 यानी कि एक सफल स्कोर करने में कामयाब हो चुके हैं। अभी भी कुछ गेंदे शेष स्ट्राइक पे एक बार फिर से शुभम टू करण। ये सूझबूझ भरी पारी जैसे देखा करारी गेंदे स्टेयर किया इस गेंद को एक रन लेने से नहीं चुके एक रन से और समाप्ति के बाद स्कोरबोर्ड पे नंबर लग चुके हैं 16। अच्छी गेंदबाजी की थी यहाँ पर निश्चित तौर पर रन आउट हो सकता था लेकिन थ्रो करने में चूके थोड़े से फील्डर यहाँ पर मिडाउन क्षेत्र में सिली मिडाउन क्षेत्र में फील्ड किया गया थी गेंद को। तो मेरे साथी समालोचक मेरे को ये सलाह दे रहे कि अभी भी प्रकाश 12 गेंदों में 22 रन की जरूरत है जीतने के लिए। इस समय इन बल्लेबाजों को कुछ करना पड़ेगा अपने टीम के लिए एक आध दो बड़े हिट इस मैच में जान डाल सकते हैं। अच्छी राजनीति के तहत अच्छी कूटनीति के तहत ये टीम चलती हुई नजर आ रही है अभी तक एक भी विकेट नहीं खोया है इस टीम ने तो ये इनका प्लस पॉइंट रहेगा क्योंकि दोनों ओपनर अभी भी स्क्रीज पर साबित है और नए गेंदबाज यहां पर चुने गए हैं अम्बिली टीम की ओर से नीलेश। तो थोड़ी सी तकलील करते हुए यहां पर फील्डिंग में इस बार आड़े बल्ले से खेला कोई नौका नहीं यहां पर फील्डर के पास गेंद सीमा पार सिक्सर। तो ये बढ़िया बल्लेबाजी एक बढ़िया साझेदारी मैदान के अंदर चलती हुई अगर मैच में वापसी करनी है तो इस गेंदबाज को कुछ करना पड़ेगा इस विकेट पे अंकुश लगाना पड़ेगा। शुभम अगर ऐसे पारी चलाते रहे तो मैच हाथ से निकल सकता है। अच्छी वापसी गेंदबाज द्वारा बढ़िया गेंद समझ नहीं पाए इस गेंद को जैसे टप्पा खाया गेंद ऑफ साइड की तरफ निकल गई पूरी तरह से हैरान इस समय शुभम। इन 6 रनों के बदल स्कोर बोर्ड स्कोर बोर्ड पे नंबर लग चुके 22 जीतने के लिए अभी भी 10 गेंदों में 16 रन की जरूरत। ये काटो भरा मुकाबला गर्माहट भरा माहौल मैदान पर ये स्लोअर गेंद शॉर्ट गेंद थी स्क्वायर लेग एरिया में खेल दिया है इस गेंद को फील्डर यहां पर चूके 4 रन बटोरे इस बल्लेबाज ने 4 रन की बदौलत स्कोर बदलता हुआ स्कोर जा पहुंचा है 26 पर। थैंक यू डीजे अभी भी जीतने के लिए 9 गेंदों में महज 12 रन की जरूरत। ये बाउंड्री टीम इस मैच की टर्निंग पॉइंट साबित हो सकती है क्योंकि ये खराब फील्डिंग का मुजाहरा अम्बिली टीम द्वारा इस बार उठाकर खेला है कोई रोक नहीं सकता इस गेंद को एक बार फिर से सिक्सर।
देखिए कैसा बदल चुका है, एक बार फिर से रंग बदला है यहाँ पर क्रिकेट ने। 32 रन लग चुके हैं स्कोर कार्ड पर, जीतने के लिए 8 गेंदों में 6 रन की जरूरत। यहाँ पर आउटेज लेकर फाइनल लेग क्षेत्र में जाते हुए गेंद फील्ड करार कर दी है, एक रन लेने से नहीं चुके, एक रन के बदले स्कोर बोलता हुआ स्कोर जा पहुंचा है 33 पर। सात गेंदों में 5 रन की जरूरत, बढ़िया पारी के लिए यहाँ पर सौरभ और शुभम ने। ये दोनों खिलाड़ी इस टीम के सरदर्द बन चुके हैं, अंबिली टीम के सरदर्द बन चुके हैं। अभी भी एकाध विकेट सामने में जान जा सकती है और यही प्रयास करेंगे इस समय। नीलेश अपने गेंदबाजी में थोड़े से महंगे साबित हुए, अच्छी बल्लेबाजी, अच्छी साझेदारी कहूंगा मैं मैदान पर। ये फुल टॉस गेंद मैच निकलकर हाथ में दे दिए यहाँ पर नीलेश ने, काफी खराब गेंदबाजी कहूंगा मैं और उतनी ही करारी बल्लेबाजी।